नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण थ्री डायमेन्शनल ज्योमेट्री हा चॅप्टर चालू केलेला आहे आणि थ्री डायमेन्शनल ज्योमेट्रीमध्ये आपण काही एग्जांपल्स बघत आहोत आणि आतापर्यंत जवळपास आपले चार व्हिडिओज अपलोड झालेले आहेत थ्री डायमेन्शनल ज्योमेट्रीचे। तर सर्व व्हिडिओज तुम्ही सिक्वेन्सली बघा, ते सर्व व्हिडिओज कसे आहेत काही नाहीत, कारण तुम्ही जर डायरेक्टली व्हिडिओज कोणताही पाहत असाल तर ते तुमच्या लक्षात येणार नाही। तर मुलांनो, प्रॉब्लेम बघा काय आहे। इफ अ लाईन मेक्स अँगल्स अल्फा बीटा गॅमा विथ कोऑर्डिनेट एक्सिस, प्रूव दॅट कॉस टू अल्फा कॉस टू बीटा कॉस टू गॅमा इज इक्वल टू मायनस वन। एक लाईन आहे, ती लाईन अल्फा बीटा आणि गॅमा अँगल तयार करते। कशासोबत? अल्फा अँगल कशासोबत असतो? एक्स ॲक्सिससोबत। बीटा कशासोबत असतो? वाय ॲक्सिससोबत। आणि गॅमा कशासोबत असतो? झेड ॲक्सिससोबत। तर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे, ठीक आहे। तर ह्याच्या सिद्ध करण्यासाठी अगोदर आपल्याला एक फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे। कॉस टू थीटाचा फॉर्म्युला काय मुलांनो? कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा। कॉस टू थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा। चला आपण लेफ्ट हँड साईड घेऊया। लेफ्ट हँड साईड कॉस टू अल्फा कॉस टू बीटा कॉस टू गॅमा, ठीक आहे। कॉस टू अल्फा कॉस टू बीटा कॉस टू गॅमा। आता कॉस टू थीटाचा फॉर्म्युला काय तयार झाला आहे? कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा। त्याच पद्धतीनं कॉस टू अल्फाचं काय होईल? कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साईन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा मायनस साईन स्क्वेअर बीटा प्लस कॉस टू अल्फा। गॅमा काय होईल मुलांनो? कॉस स्क्वेअर गॅमा मायनस साईन स्क्वेअर गॅमा। हा झाला आपला फॉर्म्युला तयार। आता पुढे काय? कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा सोबत लिहूया। कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा, ह्या तिघांमधून आपण मायनस कॉमन काढू। जर मायनस कॉमन काढलं तर कंसात काय राहील? साईन स्क्वेअर अल्फा प्लस साईन स्क्वेअर बीटा प्लस साईन स्क्वेअर गॅमा, ठीक आहे। आता कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमाला आपण काय म्हणतो? कॉस अल्फा म्हणजे एल, कॉस बीटा म्हणजे एम आणि कॉस गॅमा म्हणजे एन। म्हणजे हे काय येणार आहे मुलांनो? एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर मायनस। आता साईन स्क्वेअर अल्फा साईन स्क्वेअर बीटा साईन स्क्वेअर गॅमाला फॉर्म्युला कसा लिहिता येईल? साईन स्क्वेअर अल्फा म्हणजे मला लिहिता येईल वन मायनस कॉस स्क्वेअर अल्फा, साईन स्क्वेअर बीटा मीन्स वन मायनस कॉस स्क्वेअर बीटा, साईन स्क्वेअर गॅमा मीन्स वन मायनस कॉस स्क्वेअर गॅमा। तर एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर मायनस वन प्लस वन प्लस वन किती येणार आहे मुलांनो? थ्री। या सर्वातून मायनस कॉमन काढूया। जर मायनस कॉमन काढलं तर कंसात काय राहील? कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा। एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर मायनस थ्री, मायनस इंटू मायनस प्लस, आणि ह्यालासुद्धा काय लिहिता येईल मला? एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर। आणि एक फॉर्म्युला आहे, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे मुलांनो? वन। म्हणजे ह्या सर्वांची ॲडिशन किती? वन मायनस थ्री प्लस वन दॅट इज इक्वल टू किती? मायनस वन। आणि ह्याला आपण काय म्हणतो? राईट हँड साईड। देअरफोर मी असं लिहू शकतो कॉस टू अल्फा प्लस
कॉस टू बीटा प्लस कॉस टू गैमा इज इक्वल टू माइनस वन। ठीक आहे मुलांनो, तर हे सिद्ध झालेलं आहे। फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, कॉस टू थीटाचा फॉर्म्युला, कॉस टू थीटाचा फॉर्म्युला काय, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा। आता हे त्या पद्धतीनं आपण हे फॉर्म्युलेज लिहिलेले, एकदा बघा, लिहून घ्या। चला मुलांनो दुसरा प्रॉब्लेम बघा। काय दुसरा प्रॉब्लेम बघा, या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, लॅम्बडाची किंमत काढायची आहे। फॉर विच द पॉइंट्स, हे तीन पॉइंट्स आहेत, पहिला पॉइंट हा, दुसरा पॉइंट हा आणि तिसरा पॉइंट हा, हे तीनही पॉइंट्स कोलिनियर आहेत म्हणून सांगितलेलं आहे। तर आपण काय करूया मुलांनो, प्रत्येक पॉइंटला अगोदर नाव देऊ। ए सिक्स मायनस वन टू, याला म्हणूया एक्स वन वाय वन झेड वन। बी पॉइंट घेऊया, बी एट मायनस सेवन लॅम्बडा, एक्स टू वाय टू झेड टू। सी पॉइंट घ्या, फाईव टू फोर, याला म्हणूया एक्स थ्री वाय थ्री झेड थ्री। ठीक आहे मुलांनो, तीन पॉइंट्स घेतले आपण। मला आता कोलिनियर ठरवायचं आहे, तर त्याच्या अगोदर आपण कोणत्या तरी दोघांचे डायरेक्शन रेशोज काढून घ्या, कोणत्याही दोन लाईनीचे। एक घेऊया लाईन ए बी, दुसरी लाईन घेऊया ए सी, तुम्ही बी सीसुद्धा घेऊ शकता, हे प्रत्येकावर डिपेंड करते की कोणतं घ्यायचं आहे। तर बघा, आपण घेऊया डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी आर। आता डायरेक्शन रेशो कसे दाखवतात मुलांना आपण, ए वन बी वन सी वन, ए वन बी वन सी वन। आता डायरेक्शन रेशो ए बी जर म्हणजे एक्स टूमधून कुणाला मायनस करायचं, एक्स वनला, एक्स टू मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, झेड टू मायनस झेड वन। एक्स टू किती आहे मुलांनो, एट, एट मायनस सिक्स, नंतर मायनस सेवन प्लस वन आणि लॅम्बडा मायनस टू। ह्याला सॉल्व केल्यास किती येईल, टू मायनस सिक्स आणि हे काय आलं, लॅम्बडा मायनस टू। डायरेक्शन रेशो कसे काढले मुलांना, मी ए बीचे काढले, मी बी सीचे सुद्धा काढू शकतो, ए सीचे सुद्धा काढू शकतो, तर ए सी काढून घेतो। डायरेक्शन रेशो, डायरेक्शन रेशोज ऑफ ए सी आर, डायरेक्शन रेशोज ऑफ ए सी आर। मग ए सीचे डायरेक्शन रेशो काय येणार मुलांनो, डायरेक्शन रेशो कशाने दाखवत होतो आपण, ए बी सी, टू टू टू, ए टू बी टू सी टू। आता ए टूचं काय कसं येणार मुलांनो, कसे डायरेक्शन रेशो काढायचे, ए सीचे, म्हणजे सीमधून कुणाला मायनस करायचं, एला, हे सी आहे, म्हणजे काय येणार, एक्स थ्री मायनस एक्स वन, नंतर वाय थ्री मायनस वाय वन, झेड थ्री मायनस झेड वन। आता एक्स थ्री मायनस एक्स वन काय येईल, फाईव मायनस सिक्स, फाईव मायनस सिक्स, नंतर टूमधून ह्याला मायनस करायचे, टू प्लस वन येऊन जाईल, ह्याला मायनस केल्यानंतर, नंतर फोर मायनस टू, तर हे आलं मायनस वन, थ्री आणि टू। आता दिलेले पॉइंट्स कसे आहेत मुलांनो, कोलिनियर आहेत। मग आता लिहून टाकूया, सीन्स पॉइंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर, दिलेले पॉइंट्स कसे आहेत, कोलिनियर। जर कोलिनियर म्हणलं मुलांनो, तर ज्या काही आपण त्याच्यापासून दोन रेषा तयार केल्यात, कोणकोणत्या, ए बी आणि ए सी, त्यांचे डायरेक्शन रेशो प्रपोर्शनमध्ये असतात, हे लक्षात ठेवा। पॉईंट जर कोलिनियर असतील तर ह्याचा अर्थ काय, देअरफोर डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी अँड ए सी आर इन प्रपोर्शन, हा रूल लक्षात ठेवायचा।
दिलेले पॉइंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत, याचा अर्थ डायरेक्शन रेशो ए बी आणि ए सीचे कशामध्ये असणार आहेत, प्रोपोर्शनमध्ये असणार आहेत. मग प्रोपोर्शनमध्ये असणार आहेत म्हणजे त्यांना कसं लिहिणार बघा मुलांना मी, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू इज इक्वल टू सी वन अपॉन सी टू. बघा कशा पद्धतीनं लिहिलं आहे. डायरेक्शन एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ती म्हणजे काय मुलांनो, जर पॉइंट्स कोलिनियर असतील तर ए बी आणि ए सी यांचे डायरेक्शन रेशो कशामध्ये येतात, प्रोपोर्शनमध्ये येतात. तर आता आपण ए वनची व्हॅल्यू ठेवूया. ए वनची व्हॅल्यू किती आहे मुलांनो, टू. ए टूची किती आहे, मायनस वन. बी वनची किती आहे, मायनस सिक्स. बी टूची किती आहे, थ्री. सी वनची किती आहे मुलांनो, सी वन इथं बघा, लॅमडा मायनस टू अपॉन सी टू किती आहे, टू. ज्या दोघांना काढायचं आहे मुलांनो तिथं लिहिले, इथं लिहितो मुलांनो बाजूला. तर हे तिघही जणं सेम आहेत, तिघही जणं कसे आहेत, सेम. मग ह्याला आणि ह्याला सोबत लिहा, मग काय येईल, टू अपॉन मायनस वन इज इक्वल टू लॅमडा मायनस टू अपॉन टू. काय येईल ह्याला सोडवलं असेल, हे ह्याला मल्टिप्लाय करा, तर हे लॅमडा मायनस टू इज इक्वल टू किती येईल मुलांनो, मायनस फोर. तर लॅमडा इज इक्वल टू येऊन जाईल मुलांनो मायनस टू. लॅमडा इज इक्वल टू किती येईल मुलांनो, मायनस टू. ठीक आहे, ही आली व्हॅल्यू लॅमडाची. काय आलेली लॅमडाची व्हॅल्यू, मायनस टू. ठीक आहे, चला नोट करून घ्या. हां, तर मुलांनो तिसरा प्रकार, तिसरा प्रॉब्लेम बघा. फाइंड द व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 9. एका व्हेक्टरची मॅग्निट्यूड 9 आहे, विच इज इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस, जो तिन्ही ॲक्सिससोबत सेम अँगल करतो. तिन्ही ॲक्सिस कोणकोणत्या ॲक्सिस आहेत मुलांनो, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिससोबतचा अँगल काय असेल, अल्फा. वाय ॲक्सिससोबतचा अँगल बीटा. आणि झेड ॲक्सिससोबतचा अँगल गॅमा. मग आपल्याला काय काढायचं आहे, व्हेक्टर काढायचा आहे. किती मॅग्निट्यूडचा, 9 मॅग्निट्यूडचा. एक आपण व्हेक्टर गृहीत धरूया, लेट आर बार बी द व्हेक्टर. आता ह्याची आहे आर बारची काय दिलेली आहे मुलांना, आपल्याला मॅग्निट्यूड दिलेली आहे किती, 9. म्हणजे आर इज इक्वल टू 9 हे दिलेलं आहे. कोणाची मॅग्निट्यूड व्हेक्टरची, नुसते आरनं डिनोट करत, 9. आणि आता हे आरचा युनिट व्हेक्टर घेऊ, तर आरचा युनिट व्हेक्टर काय येईल, आर कॅप इज इक्वल टू एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप. देअरफोर आर बार इज इक्वल टू काय येईल मुलांनो, आर इंटू आर कॅप, आर इंटू आर कॅप. आर कॅप म्हणजे युनिट व्हेक्टर. कोणताही व्हेक्टर लिहिण्याची पद्धत असते मुलांनो, इथं आर बार लिहायचं, नंतर त्याची मॅग्निट्यूड लिहायची आणि नंतर युनिट व्हेक्टर लिहायचा. मग आता मला काय आर माहीत आहे, आर किती आहे मुलांनो, 9. मला काय काढायचं आहे, फक्त आर कॅप काढायचं आहे. आणि आर कॅप काय आहे, एल आय कॅप एम जे कॅप प्लस एन के कॅप. आणि ह्यांनी काय सांगितलं, व्हेक्टर इज इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. मग इथं लिहूया, व्हेक्टर इज इक्वली इन्क्लाइंड टू टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. मग व्हेक्टर इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे अल्फाची किंमत, बीटाची किंमत आणि गॅमाची किंमत कशी येणार मुलांनो, सेम. देअरफोर अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा. मग अल्फा बीटा गॅमा जर सेम येत असेल तर ह्याचा अर्थ काय होतो मुलांनो, डायरेक्शन कोसाईनसुद्धा कसे येणार आहे, सेम येणार आहेत. ह्याचा अर्थ देअरफोर एल इज इक्वल टू एम इज इक्वल टू एन. जर डायरेक्शन अँगल्स सेम असतील तर ह्याचा अर्थ असा होतो की डायरेक्शन कोसाईनसुद्धा कसे आहेत मुलांनो, सेम.
मग आता आपल्याला माहित आहे एक फॉर्म्युला, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू वन, हा फॉर्म्युला आहे विद्यार्थ्यांनो आपल्याकडे. मग एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू वन आलेलं आहे. आता तिघं जण कसे आहेत रे, इक्वल, एल इज इक्वल टू एम इज इक्वल टू एन. तर मी प्रत्येक एलच्या ठिकाणी एम लिहू शकतो आणि एलच्या ठिकाणी एनसुद्धा लिहू शकतो. तर मी काय करतो, सगळीकडे एल लिहूया, एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इक्वल टू वन. कॉन्सन्ट्रेट करा मुलांनो इकडं, एल एम आणि एन तिघही जणं कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजे एमच्या ठिकाणीसुद्धा एल लिहिता येतं, एनच्या ठिकाणीसुद्धा एल लिहिता येतं. मग एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर किती येत आहे, थ्री एल स्क्वेअर. थ्री एल स्क्वेअर इज इक्वल टू वन. तर एल स्क्वेअर इज इक्वल टू किती, वन बाय थ्री. एल स्क्वेअर इज इक्वल टू वन बाय थ्री. तर आता पुढे बघा, एल इज इक्वल टू प्लस मायनस वन बाय रूट थ्री. जर एलची किंमत प्लस मायनस वन बाय रूट थ्री असेल तर एमची सुद्धा काय असणार मुलं, प्लस मायनस वन बाय रूट थ्री. आणि एनची सुद्धा काय असणार, प्लस मायनस वन बाय रूट थ्री. ॲक्च्युली मला काढायचं आहे काय, आर बार हा व्हेक्टर काढायचा आहे. आर बार बी अ व्हेक्टर, आर बार बी अ व्हेक्टर विच इज रिक्वायर्ड असं लिहूया, विच इज रिक्वायर्ड. ह्या व्हेक्टरची आपल्याला आवश्यकता आहे. काय काय दिलं तर मुलांनो, त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड दिलेली आहे किती, नाईन. मग कोणताही व्हेक्टर जर काढायचा असेल तर आपल्याला त्याच्या दोन गोष्टी माहीत पाहिजेत, एक तो स्वतः व्हेक्टरची लेंथ आणि त्याच्यानंतर त्याची युनिट व्हेक्टर माहीत पाहिजे त्याचा. मग आर कॅप, आर कॅप काय आहे, एल आय एम आय एम जे प्लस एन के. मग आता देअरफोर आर बार इज इक्वल टू, आर म्हणजे किती मुलांनो, नाईन, ब्रॅकेटमध्ये. आता इथं काय, आर कॅप, आर कॅप म्हणजे काय, एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप, नाईन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एल, प्लस मायनस वन बाय रूट थ्री. आय कॅप, एमची व्हॅल्यू प्लस मायनस वन बाय रूट थ्री. जे कॅप प्लस मायनस वन बाय रूट थ्री, वन बाय रूट थ्री. के कॅप थोडंसं मुलांना ह्याला आपण थोडंसं व्यवस्थित लिहितो. बघा, एलची किंमत प्लस मायनस वन बाय रूट थ्री आहे, मग एमची बी किती आहे, प्लस मायनस वन बाय रूट थ्री. आणि एनचीसुद्धा किती आहे, प्लस मायनस वन बाय रूट थ्री. म्हणजे तिघांची किंमत सेम आहे, त्याला आपण बाहेर काढूया, प्लस मायनस वन बाय रूट थ्री. आणि इथं लिहिलं किती मुलांनो, नाईन. हे नाईन ॲज इट इज. आणि या प्रत्येकाचं प्लस मायनस वन बाय रूट थ्री बाहेर काढलं, कंसात काय राहिलं, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, हे आर बार, आर बार इज इक्वल टू. आता जर ह्याला सोडवलं मुलांनो नाईन अपॉन रूट थ्रीला, तर ते येतं थ्री रूट थ्री आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. आता हे थ्री रूट थ्री कसं येतं तुम्हाला मी थोडंसं बाजूला लिहून दाखवतो. तर बघा, हे इथं लिहितो नाईन अपॉन रूट थ्री, तर ह्या नाईनला मला असं लिहिता येईल थ्री इंटू थ्री रूट थ्री. ठीक आहे, हा जो एक थ्री आहे, एका थ्रीला मी असं लिहू शकतो रूट थ्री इंटू रूट थ्री. ह्या तीनला लिहित नाही, जशाला तसं ठेवतो, रूट थ्री, रूट थ्री, रूट थ्री काय झालं मुलांनो, कॅन्सल. काय उरलं, थ्री रूट थ्री. तर आपल्याला विचारलं होतं असा एक व्हेक्टर काढा ज्याची मॅग्निट्यूड नऊ आहे आणि तो इक्वली इन्क्लाइन्ड करतो कोऑर्डिनेट ॲक्सिससोबत. मग आपण एक आर बार नावाचा व्हेक्टर गृहीत धरला, आरची व्हॅल्यू किती घेतली, नाईन. आणि आर कॅप किती घेतलं, एल आय एम जे एन के. कारण कोणताही व्हेक्टर जर काढायचा असेल तर त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या व्हेक्टरचा युनिट व्हेक्टर असणं माहीत आवश्यक आहे. आणि हा युनिट व्हेक्टर अशा पद्धतीनं सोडवलं मुलांनो, नोट करून घ्या.